सर्वांचे कामगारांच्या वतीने जे ग्रामस्थ तालुक्यातले आपले प्रमुख लोक उपस्थित झाले सगळ्या पक्षाचे कामगारांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. सकाळी 9 वाजल्यापासून आता 2 वाजेपर्यंत कुठल्या प्रकारची कुठली अपेक्षा नसताना तुमच्यासाठी सर्वांनी वेळ दिला. व्यवस्थापनाबरोबर चर्चा होती, ती तुमची मागणी होती. आपले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं काम बंद करून कंपनी दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला काम देणार होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट करणार होते. आपल्या संघर्षाचा विषय तो होता. व्यवस्थापनाबरोबर चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाने हे मान्य केले की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करता तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार. ज्याच्यामध्ये काही हाऊसकीपिंगमध्ये काम करतील, काही प्लॅनमध्ये जातील, तुमचा कॉन्ट्रॅक्टर चेंज होणार नाही. दुसरा विषय, 5 कामगार आपले जे बाहेर गेले होते इतर ठिकाणी शिफ्ट केले होते त्यांना पुन्हा याच ठिकाणी ते कामावर रुजू करणार. तुमच्या इतर काही मागण्या आहेत पण व्यवस्थापनाबरोबर चर्चा आपण त्या नंतर करणार आहे. त्यामध्ये सुट्ट्या असेल, पगारवाढ असेल, कायमस्वरूपी करण्यामध्ये त्याबाबतीत चर्चा आता काय झाली नाही. व्यवस्थापन सांगितले का आम्हाला वरिष्ठांशी बोलायला लागेल, ती चर्चा नंतर होईल. आतापासून तुमचा हा आजचा दिवस आहे, हा दिवस तुम्हाला इथे भरून भेटेल साहेब, बरोबर? आता दिवस भरून भेटेल. तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करता त्याच कॉन्ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काम करणार, कंटिन्यू तेच काम करणार आणि तेच काम करणार, ठीक आहे? आता मी जे सांगितलं हे आम्ही आमच्या वतीने जे मागणी केली ते साहेबांनी मान्य केले, ती मागणी मान्य केली साहेब सर तुम्हाला सांगतील. त्यांचं म्हणणं हाऊसकीपिंगला आता 5-6 दिवसा मशीनची जी आहे मशीनची काम करूया झालं आहे, बदल आपल्याला स्वीकारायला लागेल. एका मशीनची किंमत 1.5 करोड रुपये तोटा कॉन्ट्रॅक्टरला घेणं शक्य नाही. पर्याय माणसं दुसरी माणसं येणार ते काम करायला संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही म्हणत जर आपण दुसऱ्या ठिकाणी काम करूया आहे त्याच्यामध्ये तुमची ड्युटी चालू राहील. तुमचे कॉन्ट्रॅक्टर रोजगार वाचला पाहिजे पण आम्ही आरोग्यासाठी तर तुम्ही मला आम्हाला सगळ्या गोष्टी करा. आम्ही त्याला तेव्हा सांगितलं की आमची सगळी मुलं तुम्ही परमनंट करा, रेट वाढून द्या, जे सगळं सांगितलं आम्ही त्याला. तुम्ही सांगण्याआधी चेक केली सगळे विषय आता भेटणार नाही. ही कंपनी येते बोला मॅनेजर बोलायला येते किंवा म्हटले अँड असं शॉपला शॉप फ्लोअरला नाही शॉप फ्लोअरवर मी त्यांना काम देणार नाही. जे हाऊसकीपिंग जे हाऊसकीपिंग म्हणणार आहे आणि शॉप फ्लोअर मध्ये आम्हाला स्पेसिफिक समजा दुसऱ्या कामासाठी पाहिजे असेल ते लोक एक्स्ट्रा मार्क्स पडतील. आता 8 माणसं आहे त्यांची माणसं आहेत त्यांच्याकडेच काम करतील. भले तुम्ही हाऊसिंग मध्ये चेंज करा पण त्यांच्याकडेच काम करतील. अंडर मी जाणार नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याला दुसरा सांगा दुसरं म्हणे आणि ह्यांचे माणसं मग आपण जसं कामात येत राहील. नुसतं लेबर कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणत मी, अजून पण काही बिल्डिंगचं काम आम्हाला काय अपेक्षा नाही. दुसरे पण आम्हाला काय अपेक्षा आमचं लेबर सर्व्हिसचं जे काम चालू आहे त्याचप्रमाणे लेबर सर्व्हिसचं काम राहील आणि कंपनीच्या प्रिमिसेसमध्ये राहील. दुसरं म्हणजे ते आम्हाला हरेशपण असताना काम नाही पाहिजे. आमचा कामगाराला तुम्ही हेवी काम सांगा, गाड्या खाली करा, गाड्या भरा असं पण नाही झालं पाहिजे. टॉयलेट साफ करा, बिल्डिंगला कलर मारा, जे जमणार नाही असं पण नाही काम चालू. आम्ही हाऊसकीपिंगचं काम सांगतो. जर तुम्हाला आम्हाला काढायचं असेल तर तुम्ही वेगळी कारण आम्हाला आणि सांगणार की हा माणूस काम नाही करत बाहेर जाऊ द्या. आजचा जो मुद्दा होता की जे आम्ही हाऊसकीपिंगचे 6 कॉन्ट्रॅक्टर आहेत एका कॉन्ट्रॅक्टरने दिले आहे पण आपण त्यांचे जे काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपण ऍबझॉर्ब केलं होतं आपल्या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये. पण त्यांना ऍबझॉर्ब केलं पण जे कॉन्ट्रॅक्टर होते 6 ते बिचाऱ्यांना काम नव्हते. तर त्याच्यामध्ये हे डिसाईड झालंय की याच्यामध्ये 3 जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे माणसं आम्ही पुढचे 6 महिने हाऊसकीपिंग मध्येच ठेवू आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते जे त्यांचे माणसं आहेत त्यांना आपण दुसरं काही काम देऊ. हे आपलं बोलणं झालंय म्हणजे तुम्हालाही तुमची नोकरी राहील आणि कॉन्ट्रॅक्टरला पण त्यांचे जे माणसं होते ते इंटॅक्ट राहतील, त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही किंवा काही होणार नाही. हे आमचं चर्चा झाली आणि त्याला कंपनी मान्य आहे आणि लेखी स्वरूपी आम्ही तसं त्यांना पत्र निकळू. आम्हाला